सलाम अलैकुम, आदाब, नमस्कार। परवरी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। पुरानी बीमारियों की शर्तीय इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग, कोढ़ की बीमारी, गाठियों से पीड़ित, अन्य बीमारियों से परेशान हो तो इलाज के लिए तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र, शाखा नंबर 1, उघड़ा महादेव इलाका, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगांव रोड, परभनी। सुबह 8 बजे से रात 10 बजे तक। संपर्क 9921691008। जमीन अधिकार आंदोलन की ओर से गारान धारकों को इंसाफ और हक दिलाने के लिए 26 जनवरी के रोज रक्तदान कर धरना आंदोलन किया जाने की जानकारी स्वराज इंडिया के जिला अध्यक्ष गोविंद गिरी, इन्होंने आयोजित सभी गारान धारकों के प्रतिनिधियों के लिए बैठक ली गई, उसमें आंदोलन के बारे में 26 जनवरी के रोज अनशन मैदान पर परभनी के सुबह 10 बजे अनोखा तरीके से रक्तदान करते हुए धरना आंदोलन किया जाने की बात कही। इस समय गणेश उपाड़े, बायजाबाई घोड़े, शिवाजी कांबळे, बंडू गायकवाड़, विजया गायकवाड़, गणेश थोरात, विष्णु घाटो, ज्ञानेश्वर मोरे, नितिन वैराल, अरविंद हमदापुरकर, उषा जकात, रोहिदास खंदारे आदि हाजिर थे। जैन गायरंधारकाच्या विरोधात जे षड्यंत्र चालू आहे, जे अन्याय होत आहे, गायरंधारकाच्या जमिनी हातातून जाण्याची शंका उपस्थित झालेली आहे, त्या विरोधात गायरंधारकाच्या न्याय हक्कासाठी 26 जानेवारी रोजी रक्तदान आंदोलन करून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। व पालकमंत्र्याला घेराव घालून गायरंधारकाच्या सर्व समस्या जाणून द्यायचा प्रयत्न करण्यात येणार आहे। जय 26 जानेवारी ह्या दिवशी परभणी शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर जमीन अधिकार आंदोलन आणि इतर सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देणार आहोत, पालकमंत्र्याला सुद्धा निवेदन देणार आहोत की गायरानाच्या संदर्भात जे काही षडयंत्र रचलेलं आहे ते हाणून पाडण्यासाठी गायरानधारकाला एकत्रित येऊन आम्हाला लढा द्यायचा आहे। आणि ज्या ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या ग्रामसभेमध्ये सुद्धा गायरानधारकांनी जाऊन तो ठराव घेत असतील तर ते ठराव हाणून पाडण्याचं काम गायरानधारकांनी करावं एवढं। स्टाइल का मकान, राजा शूज की दुकान, अगर दिखना है कूल तो यूज करो राजा शूज, अच्छी क्वालिटी और कम दाम, पूरे परिवार के लिए एक ही दुकान राजा शूज। दिवाली धमाका, बड़े ब्रांड्स पर भारी छूट, हमारे पास लेडीज, जेंट्स और बच्चों के लिए जूते, चप्पल, स्लीपर और सैंडल उपलब्ध है। विशेषकर महाराजा जूती, शेरवानी जूती, रेडन चीफ, वुडलैंड, कैंपस, फ्यूरो, अप्रोस, एशियन एक्शन, लैंसर, क्वालिटो, नाइकी, रिबॉक, सीटीआर, स्पोर्ट्स शूज, एडिडास शूज, बाबा शूज, अपेक शूज, लाइफॉक्स लोफर्स, पैरागॉन, विकेसी चप्पल, कैजुअल एंड फॉर्मल, सभी वैरायटी और क्वालिटीज के शूज, चप्पल, सैंडल, स्पोर्ट्स शूज उपलब्ध है। और बच्चों के कंफर्टेबल सैंडल और शूज, लेडीज के लिए बेहतरीन सैंडल, चप्पल और स्पोर्ट्स शूज, विविध क्वालिटी की तलाश यहीं पर, सभी क्वालिटीज पर भारी छूट, एक बार आकर क्वालिटी जरूर देखें। एड्रेस MR कॉम्प्लेक्स, मुल्ला मस्जिद के सामने, स्टेशन रोड, परभनी। प्रोप्राइटर मोहम्मद आवेस। शिवसेना वंचित बहुजन आघाड़ी की ओर से युति के निर्णय पर अधिक आतिशबाजी करते हुए किया स्वागत। शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी युति का निर्णय होने के वार्ता समझते ही शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों ने मिलकर कार्यकर्ताओं के साथ सोमवार के रोज भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतले के करीब परभनी में फटाखे की आतिशबाजी करते हुए आनंदोत्सव मनाया। इस समय आज सांसद संजय जाधव, विधायक डॉक्टर राहुल पाटिल और दलित आघाड़ी के संजय सारनीकर, इनका वंचित बहुजन आघाड़ी की ओर से प्रमोद कुटे, बालाजी पाइकराव, सुनील खंदारे, मिलिन हजारे, बालू ढाले, संजू साळवे, सुनील वाकळे, कृष्णा कलांडे, उत्तम साळवे, मिलिंद खंदारे, पांडुरंग डांगे, बालू बाने, परवीन माने के साथ वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में हाजिर थे। सुयोग इंग्लिश स्कूल में नेताजी सुभाष चंद्र बोस और बाला साहेब ठाकरे इनकी जयंती मनाई। कार्यक्रम के अध्यक्ष स्थान पर प्रिंसिपल सिद्धार्थ गवई ये थे। इस समय महासरस्वती, सुभाष चंद्र बोस और बाला साहेब ठाकरे इनके प्रतिमा को पुष्पमालाएं अर्पण कर अभिवादन किया गया। स्कूल के छात्राओं ने अपने विचार व्यक्त किए तो प्रिंसिपल सिद्धार्थ गवई इन्होंने छात्राओं को मार्गदर्शन किया। कार्यक्रम का संचालन विशाखा कोनाडे इन्होंने किया तो आभार अर्शिया पठान ने माना। कार्यक्रम को कामयाब बनाने के लिए नारायण सूर्यवंशी, मुजावर अमीन, श्रीमती आतिया देशमुख, अंजलि झरकर, रश्मि देशमुख, सुचिता सोनू ने, श्रावंती पिंडी, शुभम पाठक, दीपाली गायकवाड़ इन्होंने कोशिश की। शादी वलीमा हो या कुछ और प्रोग्राम, सिर्फ एक ही नाम, इरफान फंक्शन हॉल। शादी वलीमा, बर्थडे पार्टी, रसम व अन्य प्रोग्राम के लिए फंक्शन हॉल दस्तियाब है।
दिलकश और खुशनुमा डेकोरेशन के साथ तैयार लेडीज और जेंट्स के लिए सेपरेट हॉल, पार्किंग की सुविधा, 24 घंटे पानी और लाइट, शांत और खुशगवार माहौल। अपने प्रोग्राम की बुकिंग तुरंत करें, इरफान फंक्शन हॉल बुक करें और अपने फंक्शन में चार चांद लगाएं। एड्रेस जमजम कॉलोनी चश्मे हयात कुएं के पास, कवड़गांव रोड परभनी। मोबाइल नंबर शेख रुस्तुम 9890877388, शेख सलमान 7875886786, शेख इरफान 9764265299। दरगाह हजरत सैयद शाह तुरावुल हक रहमतुल्लाह अलैह इनके उर्स के मौके पर परभनी के कोतवाली पुलिस थाने में उर्स गुत्तेदार मुस्लिम धर्मगुरु पुजारी श्रद्धालुओं की शांतता बैठक आज तारीख 24 जनवरी 2023 के दोपहर 4 बजे ली गई। इस बैठक के अध्यक्ष स्थान पर एडिशनल एसपी यशवंत पाटिल ये रहते हुए इस समय डीवाईएसपी एस शिरतोड़े, एसडीएम ऑफिस के मैडम तहसीलदार चौहान, पीआई संदीपान शेड़के, पीआई चौरे, पीआई जराड़, एपीआई इंगेवाड़, बिजली महावितरण के शिवलकर, शराबबंदी के कामड़े, एसटी महामंडल के पाटिल, जिला वक्फ बोर्ड के अतीक खान, पशु अस्पताल के डॉक्टर सोलंकी आदि मंच पर उपस्थित थे। इस समय मौलाना रफीउद्दीन अशरफी, पूर्व नगर अध्यक्ष एसएम अली पाशा, मनपा के पूर्व स्वास्थ्य सभापति सचिन देशमुख, सैयद खादर, मोहसिन खान आदि ने विचार व्यक्त किए। कार्यक्रम का संचालन कोतवाली पुलिस थाने के डीएसपी के सम्राट कोरडे ने किया, तो आए हुए सभी का आभार एपीआई मांटे इन्होंने माना। इस समय अली खान, गलीम बॉस, फारूक बाबा, उमर चाउस, गुड्डू भाई, फेरोज बाबा, कॉन्ट्रैक्टर इमरान रूबी, इरफान रूबी, रेंगे पाटिल के साथ बड़ी संख्या में राजनीतिक पदाधिकारी, एनजीओ पदाधिकारी मौजूद थे। मदीना पार्टी एरिया दरगाह रोड और आउटर से अपने पुलिस का जो गश्त रहता है वो एक रहने थे। और अभी दो बड़े प्रोग्राम हुए अपने पास शहर में, इसके अलावा परसों का पुरानी पता चला दोनों जगह है ना, कुछ ना कुछ चोरी की वारदात। इसके लिए हमेशा शांतता रही, शांतता बिगड़ती कब है, जब इलेक्शन खरीब आते हैं, विधानसभा, लोकसभा, नगर पालिका, उस टाइम में थोड़ा खतरा दिखता है अपने जातिवाद का इसका। मेरे बाबा का मामला बहुत अच्छा है, जितने अधिकारी सर यहाँ पर आए, बाबा का आशीर्वाद सब अधिकारियों से रहा। पहला संदर्भ कलेक्टर साहब के, कलेक्टर खान साहब खुद अपने सिर पर छीन लेकर ये 200 साल से परंपरा चल रही है। और सीसी कैमरे का जो मामला है, इस साल वक्फ बोर्ड ने 2.5 करोड़ रुपये कमाई कर हो गई वक्फ बोर्ड, फायदा खाली वक्फ बोर्ड का, बाकी सब आपकी मेहनत रहने वाली है। तो सीसी कैमरे की जो तादाद है अभी मालूम हुआ कि 32 है, उसको 60-70 दीजिए आप, ऐसा माहौल है वक्फ बोर्ड के पास। सीसी कैमरे से आपको हर चीज़ में मदद मिलेंगे बिल्कुल, वक्फ बोर्ड को आप है तो ये कीजिए सर, वक्फ बोर्ड को ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। परभणी शहराच्या नागरिकांकडून आम्ही आपल्याला 100% सहकार्य करू, आपल्या नियोजनाप्रमाणे आपण काही सूचना दिलेल्या असतात ते आम्हाला निश्चित सांगावं। फार ॲप्रोचसाठी अडचण होईल तर त्यांच्यासाठी काही स्पॉट करावे की ॲटो कुठवर यायला पाहिजे, मधी कुठपर्यंत यायला पाहिजे, कारण की ते एक छोटं वाहन जे आहे ते दर्ग्यापर्यंत येऊ शकतं, तर त्याचं एक नियोजन आपण केलं तर ते फार छान होईल असं मला वाटतं। आता महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला जे कोळी किमी रस्ते आहेत त्या रस्त्यांची दुरुस्ती करणं फार आवश्यक, कारण की परभणी शहर खड्डेयुक्त आणि धूळयुक्त झालेला आणि इथं धूळचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, तर त्यासाठी सुद्धा महापालिकेला आपण जर सूचना दिल्या आणि त्याचं जर नियोजन केलं तर ते फार छान होऊन जाईल। तुमच्या मनातले आम्ही दोन्ही जे ग्रुप आहे ना इथे बोलवण्याचं कारण असं आहे की समोरासमोर चर्चा झाल्यानंतर एकमेकाच्या मनामध्ये जे काही किंतू परंतु असतात, काही जळमट असतात, ती निघून जातात। तुम्ही मोठ्या मनाने काहीही तुमच्या म्हणजे परवा तुम्ही पण बोलाल, तुम्ही पण बोलाल, मी काल तुम्हाला ऑब्झर्व करत होतो जेव्हा ग्राउंडवर हे पण होते, तुम्ही पण होते, तुम्ही काय गोष्टीत बिलकुल म्हणजे प्रेस करत होता, नाही असं नाही असंच पाहिजे, तेव्हा माझ्या लक्षात येत होतं, पण नंतर तुम्ही पण बोला नाही साहेब 4 वरून आम्हाला 3 दिवस तर चालत आहे, तर तेव्हा तुम्ही लगेच चांगली भूमिका घेतली। असंच काय आता तुमच्यासमोर असेल तर आमचे वरिष्ठ अधिकारी पण आहेत आणि ते शांतता कमिटीचे अध्यक्ष पण आहेत, त्यामध्ये आम्हाला दखल द्यावी लागते किंवा त्या परिस्थितीनुसार तो निर्णय घ्यावा लागतो। त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा हे करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासन म्हणून तुमची आहे किंवा सर्वांची आहे,
परंतु त्याच्या म्हणजे प्रशासनासोबत तुमच्या लोकांची किंवा आयोजकांची पण तेवढी जबाबदारी असते की आपण एक मुद्दा लक्षात ठेवण्याजोगा आहे. त्यानंतर सांगताना जे दोन चार जे मुद्दे सांगितले त्या पद्धतीने एक म्हणजे बंदोबस्ताचा मुद्दा आहे. तर या उरुसासाठी आवश्यक तो जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त आम्ही पूर्ण डेप्यूट केलेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्ष जेवढा असतो तेवढाच बंदोबस्त त्याच्यामध्ये राहील. त्यानंतर जसं पेट्रोलिंगचं मोहनानं सुरुवातीला बोलताना पेट्रोलिंग ठेवायला पाहिजे. त्यापासून आजूबाजूच्या सर्व पॅचमध्ये पेट्रोलिंग हे राहणार आहे किंवा पेट्रोलिंग आम्ही ठेवणार आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की ही जी सर्व जे आहे ती येता जाता बऱ्याच वेळेस आपल्याला पूर्ण एरिया किंवा पूर्ण भाग हे कवर करता येत नाही. ज्या ठिकाणी उजेड असतो ज्या ठिकाणी लाईटची पुरेशी व्यवस्था असतो त्या ठिकाणी कोणताही अँटी एलिमेंट जो घटक असतो तो कोणतंही कृत्य करत नाही. परंतु आता आपल्या परभणी शहरामध्ये जर पाहिलं तर तुम्ही आता जनरली फिरताना जर पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहेत ते डार्क स्पॉट आहेत. डार्क स्पॉट आहेत आणि त्या ठिकाणी येता जाता आणि कोणती ना कोणती तरी घटना ती करू शकते. त्यामुळे सर्व जनतेने किंवा या ह्याच्यामध्ये जे सर्व सहभागी होणाऱ्या लोकांनी तेवढीच खबरदारीही घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण आपली सर्वप्रथम आपण स्वतःची पहिली सुरक्षता घेतली पाहिजे. आपण पूर्ण आपल्या सुरक्षेचा इंतजाम केला पाहिजे. आपण आवश्यक त्या गोष्टी करायला पाहिजे. शक्यतो रात्री फार उशीर करायचाच नाही तुम्ही. म्हणजे शक्यतो महिलांना पण त्या पद्धतीने तुम्ही सूचित करा जे काय असेल ते आपली इव्हिनिंगचं सायंकाळची वेळ असते त्या कालावधी द्यायचं आपलं आणि ह्याच्यामध्ये कोर्सामध्ये येऊन निघून हा एक मुद्दा झाला. त्यानंतर जे बाहेरील जे व्यापारी लोक आहेत तर व्यापारी लोकांचं आधार कार्ड आणि त्यांचे जे आय डी प्रूफ घेण्यासंदर्भात कालच ते वर्क बोर्ड यांच्यासोबत चर्चा झाली. ते पूर्ण जे शॉपवाले आहेत किंवा जेवढे बाहेर लोक येणार आहेत तर त्या सर्वांकडून ते घेणार आहेत. त्याच्यानंतर अजून आम्ही एक अजून एक दुसरी व्यवस्था सांगितले की जे आम्ही 24 तास त्या ठिकाणी जरी असलो तरी आमच्या लोकांना माहीत नसतं की बाबा ही जागा टेंडर घेतलेला आहे हा त्याचा माणूस आहे का दुसऱ्याचा माणूस हे आम्हाला काही माहीत नसतं. परंतु तुम्ही सेटअप उभा करण्यापूर्वी किंवा त्याला जे काही साहित्य आणण्यापूर्वी जर तुम्ही ही गोष्ट निदर्शनाला दिली आमचे म्हणजे पी आय साहेब तर या ठिकाणी असणार आहेत. त्या ठिकाणी आम्ही पुरेसा बंदोबस्त पण देणार आहेत. शिवपुरे साहेब पण आहेत अधून अधून माझं पण लक्ष असणार आहेत आणि आमचे स्टी मॅडमचं पण लक्ष राहणार ह्या सर्व गोष्टी आहेत. परंतु एखादी कोणती गोष्ट असते म्हणजे सुरुवात होण्यापूर्वी जर ती गोष्ट निदर्शन झाली तर आपणाला ते तात्काळ निराकरण करता येतं. परंतु एकदा ती गोष्ट सुरुवात झाली आणि समजा त्या गोष्टीला समजा पब्लिक जमलं किंवा आजूबाजू लोक जमली तर ते फक्त पब्लिकला काय माहीत नसतं नेमकं कोणाचं बरोबर कोणाचं खोटं विना कारण पब्लिक जमणार आणि त्याच्यामध्ये दुसरा कोणता ना कोणता इश्यू निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ती एक गोष्ट निदर्शनात द्यायची. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ह्याच्यामध्ये जो वर्क बोर्ड आहे त्यांची पण महत्त्वाची भूमिका आहे. म्हणजे थोडक्यात आयोजक ते आहेत म्हणजे आयोजक ते आहेत आणि हे आयोजन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लोकांना आउटसोर्स केलेलं आहे. आउटसोर्स केलेलं आहे आमचा पोलिसांचा रोल किंवा शासनाच्या विभागाचा रोल याच्यासाठी की बाबा हा एक धार्मिक विषय आहे त्याला परंपरा आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लोक जमा होणार. त्यामुळे एखाद्या ठिकाणी लोक जमा झाले किंवा एखादा सर्वोत्सव सुरू झाला की त्याची ऑटोमॅटिक त्याची सर्व जी जबाबदारी राहते ती सर्व जबाबदारी ही प्रशासनाची नियुक्त विभाग म्हणून त्यांचे प्रत्येक शासनाच्या विभागाला आपापल्या पद्धतीने जबाबदाऱ्या आहेत काम आहे. परंतु एखाद्या समजा शासकीय विभागात आता तुम्ही लोक काय लक्षात ठेवतं की बाबा आम्ही हा शांतता समितीच्या बैठकीला सांगितलं महानगरपालिकेला किंवा PWD हा रोड करायला सांगितला ते झाल्यानंतर MSCB लाईट सांगितलं किंवा महानगरपालिकेला या ठिकाणी जायला सांगितलं असं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या असतात. परंतु समजा बाय चान्स त्यांच्याकडून एखादी कोणती गोष्ट नाही झाली किंवा काय नाही झाली मग आपण लोक त्या गोष्टीसाठी अडून बसतो मग लोक जमतात आणि लॉ अँड ऑर्डर अशी कारवाई आम्ही. हमारे व्यूज को लाइक करें शेयर करें कमेंट करें और अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें और साथ साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि आने वाली हमारी न्यूज आप तक पहले पहुंच सके. सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट.